आमदार संदीप नाईक यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस। ऐरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संदीप नाईक यांनी रविवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला। यावेळी त्यांनी लसीकरणासाठी पात्र सर्व नागरिकास लस घेण्याचे आवाहन केले। 1 मे 2021 पासून देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे। संदीप नाईक यांनी कोविन पोर्टलवर आपली रीतसर नोंदणी केली। कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। या पोर्टलद्वारे मिळालेला दिनांक आणि वेळेनुसार आज त्यांनी नेहरूच्या माता बाल रुग्णालय स्थित लसीकरण केंद्रावर जाऊन स्वतःचे लसीकरण करून घेतले। कोविड-19 निर्मूलन करण्यासाठी अवघा देश एकजुटीने व जबाबदारीच्या भावनेने युद्ध स्तरावर प्रयत्न करतो आहे। नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। अशा वेळेस आपल्या सर्वांचेही सर्वोच्च कर्तव्य आहे की कोरोनाची लस वेळेवर घेऊन आपण स्वतःला सुरक्षित करून घ्यावं। जेवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण होणार आहे तेवढाच महामारीचा आपल्या देशातील धोका कमी होत जाणार आहे। कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारतीय लसी अत्यंत प्रभावशाली असून प्रत्येकाने निर्धास्तपणे त्या घ्याव्यात असेही संदीप नाईक यावेळी म्हणाले। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।